नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी बुधवारी केस पेपरची वेळ वाढवावी. भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या मागणीला यश. जिल्हा शल्य चिकित्सकांनी केस पेपरची वेळ सकाळी 8:30 ते दुपारी 1 करण्याचे दिले आश्वासन. वसंत शिंदे. जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी बुधवारी भेटणाऱ्या केस पेपरची वेळ सकाळी 9 ते 2 वाढवण्याची मागणी भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय गोगरे यांची भेट घेऊन या प्रश्नावर निवेदन दिले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर गोगरे यांनी तात्काळ या प्रश्नाची दखल घेऊन केस पेपरची वेळ बुधवार दिनांक 4 सप्टेंबरपासून सकाळी 8:30 ते 1 करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे, जिल्हा सचिव ईश्वर गुंड, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत काळे, महेश विभूते, नगर तालुकाध्यक्ष श्रीकांत काळे, सुरेश देवकर, कैलास शेलार, सरपंच प्रकाश घोरपडे, तालुका उपाध्यक्ष संदीप शेडकर, नगर शहराध्यक्ष गणेश लष्करे, नरेश न्युती, संदीप शिंदे, प्रदीप वावरे आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते. नमस्कार. आज भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा चिकित्सक डॉक्टर संजयजी भोगरे साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं. या निवेदनाचा उद्देश एवढा की दर बुधवारी दिव्यांगांसाठी जो केस पेपरचा वेळ असतो, केस पेपरचा वेळ जिल्हा रुग्णालयाचा 8 ते 9 ते 12 आहे. आमची विनंती अशी आहे की 9 वाजता चालू झालेला केस पेपरचा टायमिंग 2 चालू ठेवा. त्याचा उद्देश असा, मागच्या आठवड्यामध्ये आमच्या जिल्ह्यातून काही दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले असता त्यांना रस्त्यांनी ट्राफिकमध्ये थोडा वेळ झाल्यानंतर ते येऊपर्यंत त्यांना 12 काहीतरी टाईम झाला, त्यामुळे त्यांचा केस पेपर मिळाला नाही. आणि गाडीमध्ये जे काही 5-6 दिव्यांग होते त्यांना गाडी भाडं करून या ठिकाणी आणलं होतं. केस पेपर न मिळाल्यामुळे त्यांना तो जो खर्च आहे त्यांना तो करावा लागला आणि परत पुढच्या बुधवारी यावं लागलं. त्याच्यामुळे माझी विनंती डॉक्टर साहेबांना एवढी होती की आपण केस पेपरचा वेळ जो आहे तो 9 ते 12 ऐवजी 9 ते 2 करावा, जेणेकरून आमचा लांबून येणारा जो दिव्यांग आहे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व तो ज्या कामासाठी आला आहे ते काम त्याचं होऊन जाईल. कारण त्या कामासाठी या ठिकाणी जर आल्यानंतर त्याचं काम होत नसतं, त्याचा खर्च होत असत, तर आमचा दिव्यांग सर्टिफिकेट काढण्यापासून वंचित होतो. शासनाच्या नियमाप्रमाणे ऑनलाईन सर्टिफिकेट घेणं हे सगळ्यांना अद्ययावत आहे, हा आमचा महत्वाचा विषय आम्हाला मान्य आहे. परंतु केस पेपर जर मिळाला नाही तर त्या दिव्यांगांना कोणतीही योजना घेता येत नाही. आणि लांबून आलेला दिव्यांग इथं जर त्याचा केस पेपर मिळाल्यानंतर सर्टिफिकेट मिळत नसेल तर त्याला पुढची कोणतीही शासकीय सवलत योजना तो घेत नाही आणि तो पुढं परत खर्च करून इथे येण्याचा कंटाळा करतो. त्यामुळे तो त्या शासकीय सवलतीपासून, ज्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या योजना चालू आहेत, त्या योजनेपासून तो वंचित राहतो. म्हणून आमची डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी विनंती होती की आज आपण या उद्या बुधवारी जो केस पेपरचा टायमिंग आहे तो 9 ते 2 करावा, जेणेकरून आमचा अपंग दिव्यांग जो दिल्लीतून येणार आहे तो 12 आला 12:30 आला काही गडबड होणार नाही आणि आल्यानंतर त्याचं काम होईल आणि त्याला केस पेपर मिळाल्यानंतर सर्टिफिकेट मिळेल. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.